आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, गरज पडली तर आमदारकीचा राजीनामा देऊ. आमदार हसन मुश्रीफ: गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे. मूक आंदोलनाचे आता ठोक आंदोलन झालं आहे, त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि खासदार यांच्या घरावर मोर्चे काढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर विविध मागण्या व आरक्षणचा प्रश्न सरकार दरबारी प्रभावीपणे मांडावा यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या 3.5 वर्षापासून मराठा समाज मोर्चे निघत आहेत, परंतु सरकारने कोणत्याही क्षेत्रात काहीही काम केलं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, गरज पडली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, अशी ग्वाही त्यांच्या वतीनं देण्यात आली. यावेळी संग्राम कुपेकर, नागेश चौगल, युवराज बर्गे, संजय पाटील, दयानंद पाटील, सौ आशा देवोर्डे यांच्यासह असंख्य मराठा युवक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर. आपल्याला माहिती आहे की मराठी समाजाला 16% आरक्षण द्यावं अशी अनेक दिवसांची मागणी आहे. आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं ज्यावेळी सरकार होत तेव्हा थोडं वेळानं का असेना, परंतु हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे